शासनाच्या आरोग्य विषयक सुविधांचा लाभ घ्या. आमदार प्रकाश आबिटकर. आजरा येथे माहेर हॉस्पिटल मध्ये महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा शुभारंभ. सर्वसामान्य जनतेसाठी महाराष्ट्र शासनाने अनेक महत्वाकांक्षी योजना राबवल्या आहेत. सर्वसामान्य आरोग्याची होणारी हेळसांड लक्षात घेऊन महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना यासारखी योजना याचाच एक भाग असून डॉक्टर गौडत दाम्पत्याच्या प्रयत्नातून आजऱ्यामध्ये गोरगरीब जनतेसाठी एक आरोग्य विषयक नवे दालन सुरू होत आहे. याचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन आमदार प्रकाश आबिटकर यांनी केले. येथील माहेर हॉस्पिटलमध्ये सुरू करण्यात आलेल्या महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाप्रसंगी तहसीलदार विकास अहिर नगराध्यक्षा श्रीमती ज्योत्सना चराटी उपनगराध्यक्षा सौ अस्मिता जाधव अण्णाभाऊ संस्था समूहाचे प्रमुख अशोकन्ना चराटी भाजपाचे तालुका अध्यक्ष सुधीर कुंभार संपतराव देसाई सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील हारुगडे निलेश घाटगे संजय पाटील विजय थोरवत संतोष भाटले अश्विन डोंगरे डॉक्टर रिया गौडत यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. उपस्थितांचे स्वागत डॉक्टर बर्नार्ड गौडत यांनी केले तर आभार डॉक्टर बर्नाडेट गौडत यांनी मानले. तुमच्याकडे आरोग्यासहित आपल्या दारात असं मला काही हरकत नाही अशा या योजनेची सुरुवात माहेर हॉस्पिटलमध्ये झाली. आपण सगळ्यांनी त्याचा उपयोग करून घेण्यासाठी लाभ करून घेण्यासाठी सगळ्या लोकांपर्यंत ही माहिती सांगायची सगळ्या लोकांनी याचा लाभ घ्यावा. मी फक्त डॉक्टर मॅडम डॉक्टर साहेबांना विनंती करेल की हॉस्पिटल अजून वाढवून पाहिजे. तुमचं हॉस्पिटल वाढवा जे पैसे आहेत ते आणखी जरा खर्च करा पण त्याचा फायदा एवढा करा. या तालुक्यातल्या लोकांसाठी त्याची आवश्यकता आहे. आज अशा पद्धतीची हॉस्पिटल्स उपलब्ध झाली तर लोकांची खूप मोठी सोय होणार आहे. आणि तुम्ही ज्याचा उल्लेख केलात की अंको आपल्याला पाहिजे गायनाकॉलॉजिस्टच्या बाबतीमध्ये तर तुम्ही त्यातले मास्टर आहात पण तीच परवानगी नाही कारण तिथे अगदी पहिल्यांदा पाहिजे. त्यामुळे त्या गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्याच्या सगळ्या आपण त्यांना देण्याबद्दल जी काही करायला पाहिजे ती पूर्ण करा. आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये आजरा तालुक्यातलं पहिलं हॉस्पिटल जे आहे की ज्याच्यासाठी आपण महात्मा फुलेची या ठिकाणी रेफर करतोय कुठलीही त्याच्यामध्ये उणीव राहून आपल्याकडून सगळ्या सुविधा तिथं देऊ आणि उरलेलं काम जे आहे ते तेवढ्याच तत्परतेने आपण लोकांसाठी करावं अशी अपेक्षा अशी शुभेच्छा.